गुजरात येथील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरात राबवण्यात येणारी महत्वाकांक्षी नदीकाठ संवर्धन योजनेअंतर्गत स्वतंत्र कंपनी SPV स्थापन करण्याच्या प्रस्तावावर अद्यापही निर्णय न झाल्यामुळे हा प्रकल्प रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. साबरमती नदीच्या धर्तीवर हा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला असून एकूण 2,600 कोटी रुपयांची कामे या योजनेअंतर्गत होणार होती. या योजनेसाठी महापालिकेकडून स्मार्ट सिटीप्रमाणे स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येणार. पुणे पिंपरी चिंचवड आणि कॉन्टोमेंट हा 10 किलोमीटर लांबीचा नदीकाठ आहे. त्यापैकी 20 किलोमीटर लांबीची मुळा नदी तर 14 किलोमीटर लांबीची मुठा नदी आणि 10 किलोमीटर लांबीत मुळा मुठा नदी असा प्रवास आहे. या प्रकल्पांतर्गत नदीकाठाचे विकास होणार आहे. नदी दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधणे, नदीमधील अतिक्रमणे काढणे, नदीची खोली वाढवणे, नदीकाठच्या परिसरातील जागांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देणे. या योजनेला राज्याच्या पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली असली तरी बदललेली राजकीय परिस्थिती आणि काही प्रस्तावांना न मिळालेली मंजुरी लक्षात घेता ही योजना गुंडाळली जाण्याची भीती वाटते. पुणे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत नदी संवर्धन ही मोहीम पुणे मेट्रोप्रमाणे स्वतंत्ररित्या राबवली जाणार आहे. यासाठी प्रस्ताव मंजूरही झाला पण प्रत्यक्षात आजवर काम सुरू झाल्याचे दिसत नाहीये. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे.